नमस्कार, एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। संचारबंदीच्या काळामध्ये अतिआवश्यक सेवेतील कर्मचारी आणि अधिकारी वगळता इतर कोणत्याही विभागातील शासकीय कर्मचारी ज्या संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करत असतील तर त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहे। संचारबंदीच्या काळामध्ये विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर आज शहरामध्ये कडक कारवाई सुरू असताना या कारवाई प्रसंगी काही शासकीय कर्मचारीही पोलिसांच्या तावडीत सापडले आहे। संचारबंदीच्या काळामध्ये फक्त अतिआवश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ठराविक वेळेप्रमाणे घराबाहेर पडण्याची परवानगी आहे व इतर सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना घरीच राहण्याच्या सूचना आहे। मात्र असे असतानाही काही कर्मचारी आपले शासकीय ओळखपत्र सोबत घेऊन शहरामध्ये फिरताना आढळून आले। अशा कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र जप्त करण्यात आले असून त्यांचे खातेनिहाय चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली आहे। तसेच संचारबंदी सर्वांसाठीच लागू असून अतिआवश्यक सेवेतील कर्मचारी व अधिकारी वगळता इतर कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन देखील जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे। प्रतिनिधी आमिर सय्यद, एटीव्ही न्यूज, अहमदनगर।